बोल बेटा तुझं नाव काय किती वर्षा तू हां बोल ईश्वरी कमलेश पांडे मी 3 ते 4 वर्षापासून झेंडा वंदन करत आहे वर्ण अवकाशला तळाच्या मध्यभागी जाऊन झेंडा वंदन करत आहे 6 ते 7 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते आहे काय भाव देशाच्या प्रति सर्वांनी झेंडा वंदन केले पाहिजे ठीक आहे तर आपण किती वर्षापासून झेंडा वंदन करत आहे अजून काय भावना आहे अंबाझरी जल संरक्षण व संवर्धन संस्था नागपूर यांच्या वतीने गेल्या 35 वर्षापासून अंबाझरी तलावाच्या मध्यभागी झेंडा वंदन केला जातो आणि हा अनोखा झेंडा वंदन फक्त भारतामध्ये नागपुरातच केला अशा प्रकारचा अनोखा झेंडा वंदन बघण्याकरता या ठिकाणी नागरिक किनारे जमलेले आहे आणि लोकांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी याकरता संस्थेतर्फे प्रयत्न केले माझ्या ठिकाणी ईश्वरी कमलेश पांडे ही नेत्रहीन दृष्टीनं विद्यार्थी आहे तर ही सुद्धा या झेंडा वंदनामध्ये सामील झाली आणि तिचा आत्मविश्वास बघून इतर लोक सुद्धा ही जर मुलगी करू शकते तर आपण का बरं अशा प्रकारचा भाव या दिवसाच्या निमित्ताने लोकांमध्ये पोचावा अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि दरवर्षी ती करत आलेली आहे सर ईश्वरी किती वर्षापासून करत आहे ना त्याला प्रॅक्टिस की दिली जाते ईश्वरी 4 वर्षापासून ही स्विमिंग करत आहे आणि तिने फक्त तलावातच नाही तर आपल्या अरबी सागरामध्ये 5 किलोमीटरसुद्धा तिने स्विमिंग केलेलं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर तिनेसुद्धा 2 गोल्ड मेडल पटकवलेले आहे ठीक आहे थँक्यू